दिग्रस तालुक्यातील तसेच आर्णी तालुक्यातील सर्व जनतेस दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक जाधव पेट्रोलियम आर्णी। पेट्रोल पंपाचे मालक व अंजुमन उर्दू संस्था दिग्रसचे सचिव हाजी सज्जू पहलवान यांच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। भाजपा अल्पसंख्याक मोर्चा विभागाचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद अतीक भाई महाराष्ट्रवाले यांच्याकडून दिग्रस तालुक्यातील समस्त जनतेस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आदाब, मी मोहसिन शादाब, न्यूज MH29 मध्ये आपले सर्वांचे स्वागत। वळूया आताच्या महत्त्वाच्या बातमीकडे। दिग्रस येथील जुदो खेळाडूंची राष्ट्रीय जुदो करिता महाराष्ट्र संघात निवड। 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत सांगली येथे 48वी महाराष्ट्र राज्यस्तरीय जुदो स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत दिग्रस येथील 10 जुदो खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता। या खेळाडूंना श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेता प्राध्यापक डॉक्टर रविभूषण कदम सरांचा मार्गदर्शन लाभल्याने दिग्रसच्या या गुणवंत खेळाडूंनी सुवर्ण तर काहींनी रौप्य पदक प्राप्त केल्यामुळं त्यांची राष्ट्रीय जुदो स्पर्धेकरिता निवड झाली। त्यामुळं दिग्रस शहराला नावलौकिक मिळवून दिलं आहे या खेळाडूंनी। पाहूया विस्तृत रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्रातून सांगली येथे राज्यस्तरीय जुदो स्पर्धेसाठी खेळाडूंचे आगमन झाले। त्यात दिग्रस येथून ज्या 10 खेळाडूंनी यात सहभाग नोंदविला त्यामध्ये वेदांत मुधोळकर, कुमारी वैष्णवी मुधोळकर आणि सागर जाधव यांनी आपल्या आपल्या वजन गटात सुवर्णपदक जिंकले तर अथर्व गाडगे यांनी रौप्यपदक प्राप्त केले। तसेच समीर चव्हाण, अभिषेक दुधे आणि कुमारी श्रावस्ती पानतावणे यांनी कांस्य पदक प्राप्त केले। वेदांत मुधोळकर, कुमारी वैष्णवी मुधोळकर आणि सागर साधव यांनी आपल्या वजन गटात सुवर्णपदक जिंकल्यामुळं यांची निवड चंदीगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय जुदो स्पर्धेकरिता महाराष्ट्र जुदो संघात निवड झाली। वरील सर्व खेळाडूंचे दिग्रस येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले। ते महाविद्यालयात नियमितपणे चालविण्यात येणाऱ्या जुदो प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू आहेत। त्यांना प्राध्यापक डॉक्टर रविभूषण माणिकराव कदम, श्री शिव छत्रपती पुरस्कार विजेता आणि जुदो खेळातील ब्लॅक बेल्ट टू दॉन हे प्रशिक्षण देतात। सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि राष्ट्रीय जुदो स्पर्धेकरिता त्यांना दिग्रस येथून हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहे।